नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. राजकारण्यांवर नेहमीही टीका होते की ते सरड्यासारखे रंग बदलतात, परंतु दहशतवादीसुद्धा या बाबतीत मागे नाही आहेत. काश्मीरमध्ये दहशतीचा रक्तरंजित खेळ खेळणारा खतरनाक दहशतवादी यासिन मलिक याने UAPA न्यायालयाच्या समोर दावा केला आहे की मी गांधीवादी आहे आणि गेल्या 30 वर्षात याच मार्गाने मी स्वतंत्र काश्मीरसाठी आंदोलनं केलेली आहेत. संपूर्ण देशामध्ये आमूलाग्र परिवर्तनाचं वातावरण दिसतं आहे. यासिन मलिक असा दावा करतो आहे की मी गांधीवादी आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडण्याचा दावा करत आहेत. उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांचा पक्ष टिपू जयंती साजरी करतो आहे. सगळीकडे बदल दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक कायम सोशल मीडियावर हा दावा करत असतात की मेरा देश बदल रहा है. हा बदल आता प्रत्यक्षात दिसू लागलेला आहे. यासिन मलिकने जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. 1988 साली ही स्थापना झाली आणि 1990 पासून यासिन मलिकने काश्मीर खोऱ्यामध्ये रक्तपात सुरू केला. यासिनने संघटनेची स्थापना केली आणि आझाद काश्मीरसाठी त्याने रक्तरंजित लढा सुरू केला. शिक्षण संस्थांमध्ये जिथे जिथे त्याला संधी मिळेल तिथे फैजची एक कविता तो वारंवार म्हणायचा. काश्मीर फाईल या सिनेमामध्ये हे गीत आपण ऐकलं असेल. महक मुके पावतले जब धरती धडधड धडकेगी, अहले हकम के सर ऊपर जब बिजली कडकड कडकेगी, अर्जे खुदा के काबे से सब बूथ उठाए जाएंगे, हम देखेंगे, लाजिम है कि हम देखेंगे. यासिनची चिथावणी सरकारला तर होतीच, परंतु ती हिंदूंनासुद्धा होती. अर्जे खुदा के काबे से सब बूथ उठाए जाएंगे ही उघडउघड हिंदूंना चिथावणी होती. आम्ही मंदिरांचा नाश करू, आम्ही मूर्तींचा नाश करू, अशा प्रकारची ही चिथावणी होती. 1990 पासून काश्मीर खोरं हिंदू मुक्त करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांची एक अभद्र युती काश्मीरमध्ये आकाराला आली आणि यासिन मलिक या अभद्र युतीचा एक अविभाज्य घटक होता. 1990 साली त्याने वायुदलाच्या 4 अधिकाऱ्यांचा बळी घेतला. याच प्रकरणामध्ये यासिन आज सजा भोगतोय. त्याला आजीवन कारावासाची सजा 2022 मध्ये ठोठावण्यात आली. ज्या काळात यासिनचा रक्तपात काश्मीर खोऱ्यामध्ये खूप जोरात होता त्याच काळामध्ये आपण गांधीवादाचा स्वीकार केला, अशा प्रकारचा दावा UAPA न्यायालयाच्या समोर यासिन मलिकने केलेला आहे. तो काळ असा होता की काश्मीरमध्ये दहशतवादाला ऊत आला होता आणि केंद्रातलं जे सरकार होतं ते दहशतवाद्यांशी चर्चा करत होतं, दहशतवाद्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होतं. आणि या काळामध्ये हुरियत कॉन्फरन्स नावाची पाकिस्तानची दलाली करणारी एक संघटना केंद्र सरकारने पोचली होती. या हुरियतचे नेते जेव्हा केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये येत तेव्हा त्यांची पडदास्त एखाद्या विदेशी मुत्सद्द्यासारखी ठेवली जात. सरकारचे अनेक महत्त्वाचे नेते या हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करत त्यांच्याशी अत्यंत वाकून आणि झुकून बोलत. 2006 मध्ये हा यासिन मलिक पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटला होता आणि त्यांच्याशी या मलिकने प्रदीर्घ चर्चासुद्धा केली होती. बहुधा ही चर्चा गांधीवादाबद्दलच झाली असावी ज्याचा दावा आज यासिन मलिक न्यायालयाच्या समोर करतो आहे. यासिन सध्या आजीवन कारावासाची शिक्षा भोगतो आहे आणि गांधीवादाचा आपल्याला साक्षात्कार झाल्याचा दावा तो न्यायालयाच्या समोर करतो आहे. हा गांधीवाद नेमका कोणता गांधीवाद आहे? हा महात्मा गांधींचा गांधीवाद आहे का, की सोनिया गांधींचा गांधीवाद आहे, की राहुल गांधींचा गांधीवाद? हे काही कळायला मार्ग नाही आहे. एका बाजूला यासिन मलिक गांधीवादाचा अवलंब करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत. या घटना का घडत आहेत त्याचा कार्यकारण भाव कळायला काही मार्ग नाही आहे. याचं कारण म्हणजे या वैचारिक निष्ठा अचानक प्रकटलेल्या आहेत. पावसाळ्यात जशा कुत्र्याच्या छत्र्या प्रकटतात त्याचप्रमाणे यासिन मलिकला गांधीवादाचे कोंब फुटलेले आहेत आणि राहुल गांधी शिवभक्ती करण्याचा दावा करत आहेत. राहुल गांधींनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आहे हे आपल्याला आठवत नसेल. 2024 च्या पूर्वीचा एकही प्रसंग सांगा जेव्हा राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आहे, त्यांच्यासाठी आदर व्यक्त करणारा एखादा ट्विट केलेला आहे त्यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. सोनिया गांधी यांनी जय जयकार तर खूप दूरची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी घेतलं आहे हे आठवून पहा. त्यामुळे हे अचानक का घडतं आहे याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राहुल गांधी छत्रपतींचं नाव घ्यायला लागले, कारण आता हे नाव घेणं त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचं वाटतं आहे. विरोधकांच्या डोक्यावर खापर फोडण्यासाठी राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता राजकारण करताना दिसत आहेत. आपलं सगळ्यांचं सुदैव आहे की राहुल गांधी शिवकाळात नव्हते. जर असते तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत होते तेव्हा जर राहुल गांधी असते तर सगळ्यांना ते त्यांच्या जाती विचारात फिरले असते.
अष्टप्रधान मंडळामध्ये असलेले लोक कोणत्या जातीचे आहेत असा सवाल राहुल गांधींनी केला असता. आणि कल्पना करा, असं जर घडलं असतं तर मावळ्यांनी राहुल गांधींसोबत काय केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे होते मोरोपंत पिंगळे, सरसेनापती होते हंबीरराव मोहिते, अमात्य होते रामचंद्र नीलकंठ. त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित होते, बाळाजी पंडित होते, जनार्दन पंडित होते, दत्तो त्रिमल होते, असे दिग्गज छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते. अनाजी दत्तो, ज्यांचा सध्या खलनायक म्हणून लोक प्रचंड उदोउदो करत आहेत, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते. हिंदवी स्वराज्यामध्ये जो तो आपल्या योग्यतेच्यानुसार काम करत होता, जातीपातीचं स्तोम नव्हतं, कोणालाही त्याच्या जातीची लाज नव्हती आणि जातीचा मातसुद्धा नव्हता. जातीपातीचे लोक धर्मरक्षणासाठी एकवटले होते आणि ते लढत होते इस्लामी सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मुघल आक्रमकांशी आणि वेगळ्या वेगळ्या शाह्यांशी. सगळा लढा धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी होता. राहुल गांधी जातीपातीबद्दल जसे प्रश्न विचारत फिरतात, तसे प्रश्न विचारणारे आणखी काही लोक आहेत. हू किल्ड करकरे हे पुस्तक ज्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं, एस एम मुश्रीफ, त्याने त्याच्या पुस्तकामध्ये असे काही मूर्ख प्रश्न विचारलेले आहेत. तो असं म्हणाला आहे की आय बी आणि रॉचे म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंगचे जे प्रमुख होते ते सगळे ब्राह्मण होते आणि हे सगळे ब्राह्मण प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामील होते. मेंदू गहाण ठेवलेली एखादी व्यक्तीच अशा प्रकारचा दावा करू शकते की जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, लालबहादूर शास्त्री या सगळ्या मंडळींनी जे गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख नेमले ते संघाला सामील असलेले लोक होते. परंतु मुश्रीफ यांनी जो दावा केला आहे तो दावा मूर्खपणाचा नाही आहे, तो दावा हिंदूंचा बुद्धिभेद करण्यासाठी केलेला आहे, तो दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करण्यासाठी केलेला आहे. राहुल गांधीसुद्धा नेमकं हेच करत आहेत. राहुल गांधी ज्या विचारधारेचे वारसदार आहेत ती विचारधारा गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. त्या विचारधारेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी, त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या जीवनात घडलेल्या इतिहासाशी काडीचाही संबंध नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणायचे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी कार्य केली की धर्मसंस्कृती बुडवणारा जो आहे त्याचं पोट फाडा, त्याची बोटं छाटा, त्याला नेस्तनाबूत करा. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नेमकं काय केलं, धर्मसंस्कृती बुडवणारा जर दांडगाई करणारा असेल तर त्याच्याशी जुळवून घ्या आणि वेळप्रसंगी त्याच्यासमोर नाकसुद्धा रगडा. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी फाळणीपासून आज तागायत त्यांच्या दांडगाईसमोर नाक रगडणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेतलेलं बरं. आणि राहुल गांधींनी तर ते अजिबातच घेऊ नये, कारण छत्रपतींचे धगधगते विचार एकतर राहुल गांधींना पेलवणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वारंवार नाव घेतलं, त्यांचा जय जयकार केला तर कदाचित त्यांचा मतदार त्यांच्यापासून दूर होण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी अनेकदा म्हणालेले आहेत की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. नवे नवे वैचारिक कोंब फुटलेल्या यासीन मलिक आणि राहुल गांधी यांच्या ताज्या विधानांवर या व्हिडिओद्वारे मत व्यक्त केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.